हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते छान असाल, मस्त असाल. आज मी तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आले आहेत, त्याही जॉईंट फॅमिलीमध्ये कसं राहावं या गोष्टीच्या. खूप जणींचे मला मेसेज येतात, ताई सासूपासून सुटका हवी आहे, काहीतरी उपाय सांगा. सासूचे माझे पटत नाही, उपाय सांगा. नवऱ्याचे माझे पटत नाही, उपाय सांगा. तर खरं सांगू का, प्रत्येक गोष्टीवरच असा काही उपाय नसतो की जो काही केल्याने तुमचं असं पटेल. छोटे छोटे उपाय असतात, ते मी सांगतही असते. मात्र आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते उपाय नसून काही टिप्स आहेत, ज्या माझ्या स्वतःच्या अनुभवांवरून, आजूबाजूच्या अनुभवावरून किंवा माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातल्या अनुभवांवरून मी तुमच्याबरोबर त्या टिप्स शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले टिप्स म्हणजे, आपलं जेव्हा लग्न होतं तेव्हा लग्न एकट्या मुलाबरोबर न होता संपूर्ण कुटुंबाबरोबर होतं हे लक्षात घ्यावं. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपलं लग्न म्हणजे आपला संबंध त्या व्यक्तीच्या प्रत्येक नात्याशी जोडला जातो. भले ते जवळचं नातं असो, घरातलं असो, सख्खे नातलग, चुलत नातलग, त्यांची मुलं जे काही असेल ते. वयस्कर लोक, त्याच्यापेक्षा वयस्कर लोक, मीडियम एजची लोक आणि आपल्यापेक्षा लहान व्यक्ती, म्हणजे तीन पिढ्यांशी आपण जोडलो जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं माहेर सोडल्यामुळं आपण अतिशय दुःखी असतो. आपण आपल्या व्यक्तींना सोडल्यामुळं आपण बॅलन्स नसतो. अशा वेळेस पहिलं काम आहे सासरकडच्या लोकांचं की ही मुलगी आपलं सर्वस्व सोडून आलेलं आहे आणि हिला आपण आता सगळ्यात आधी इथं स्थिर होऊन द्यावं, इतकं प्रेम द्यावं की तिची मुळं जी आहेत, सासरमधली मुळं, सुरुवातीचे दिवस ते घट्ट होण्यासाठी आपणच तिला मदत केली पाहिजे हे सासरकडच्या लोकांना कळलं पाहिजे. त्यांनी सगळ्यात आधी, बाळा तू इथं, तुला आवडतंय का, तुला हे घर आवडलं का, तुला इथली माणसं आवडली का, तुझ्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, आमच्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत, हे प्रत्येक कुटुंबानं एकत्र बसून आधी किंवा लग्नानंतर नक्कीच बोलावं. आणि ज्या तुम्हाला गोष्टी जमणार नाही आहेत, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते की तुम्हाला धार्मिकतेची जास्त आवड नसेल, समजा तुम्हाला पूजा पाठ या गोष्टीची जास्त आवड नसेल आणि तुमचं जे कुटुंब आहे ते अतिशय धार्मिक असेल आणि तुम्ही त्यांना म्हणालात की मलाही धार्मिकतेची खूप आवड आहे, तर तुम्ही ते खोटं बोलाल आणि तुम्ही ते 4-5 दिवस फॉलो करू शकाल की चला आपल्या घरच्यांना आवडतं आपणही करावं, असं म्हणत 4 दिवसाचं नाटक तुमचं 5व्या दिवशी 9व्याचे 9 दिवस संपून जाईल. त्यामुळं तुम्हाला ज्या गोष्टींची खरी आवड आहे त्या गोष्टी सांगा. बाकीच्या गोष्टी घरातल्यांना स्पष्ट सांगा की मी हळूहळू शिकेन, मला ह्याच्यामध्ये जास्त माहिती नाही किंवा मला जास्त आवड नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, शक्य तिथं नाही म्हणायला शिका. जे तुम्हाला जमणार नाही आहे त्या गोष्टीला स्पष्ट नाही म्हणायला शिका. सुरुवातीलाच तुम्ही नाही बोलायला शिकलात तर पुढं जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. जसं नातं तुम्ही सासू सासऱ्यांशी, नंदा भाऊजांशी किंवा दीर जावेशी सांभाळले पाहिजे, तसंच एक्झॅक्टली नातं त्यांनी तुमच्याशी सांभाळलं पाहिजे. लहान नणंद असेल तर तिनं तुमच्याशी मोठ्या बहिणीप्रमाणे आणि तुम्ही तिच्याशी आपलीच लहान बहीण बोलत आहे अशाप्रमाणे बोलावं. आणि जर तुमची नणंद असेल तर तिनंही तुम्हाला मोठ्या बहिणीचा मान हा दिलाच पाहिजे. तिनंही तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की ही आपल्या घरात अतिशय नवीन आलेली आहे. आणि नंदांनी सुद्धा, खरं सांगते, नंदांचा संसार आधी बघावा आणि मग भावाच्या संसारामध्ये काय चाललं आहे हे नक्कीच लक्ष द्यावं. कारण बरेचसे वाद घरातले हे नंदांच्या थोडक्यात काय म्हणू शकते मी, ढवळाढवळीमुळे होतात की काय चाललं आहे, काय नाही, बाबा तुम्हाला काही त्रास आहे का, आई तुम्हाला काही त्रास आहे का. त्रास कुणीही द्यायला घरामध्ये येत नाही. आणि तुम्हीही नंदेचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे की तिच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत. म्हणजे नातं हे दोन्हीकडून टिकवलं गेलं पाहिजे. नात्यामध्ये एक सून आणली म्हणजे आपण तिनं सगळंच काही केलं पाहिजे. किमान पहिल्या वर्षात तरी तिला समजून घेऊ दे. तिला साडी नेसता येत नसेल तर तिला साडीमध्ये कसं तुम्ही आधी हे कराल, मला काय म्हणायचं आहे की बाई तुला साडी नेसता येते का, किंवा तुला साडीमध्ये घरकाम करता येतं का, तुला साडी नेसायची सवय नसेल, या गोष्टी तुम्ही समजून घ्या. तिला आई वडिलांची आठवण येते का, तिला घरच्यांची आठवण येते का, तिला किती माणसांचा स्वयंपाक करण्याची सवय आहे. इथं आल्यावर आपण तिला एकदम काम तर लादलं नाही आहे ना. शिक्षण सोडून आलेली कॉलेजमधली एखादी मुलगी आपल्या घरात सेट व्हायला किती वेळ लागतो आहे हे दोन्ही घरच्यांनी भरपूर प्रमाणात बघितलं पाहिजे. सुनेनंही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता माहेरला आपण थोडक्यात निरोप घेतलेला आहे
त्यांच्या सुखदुःखात तर आपल्याला साथ द्यायची आहे, पण आता आपल्याला कायमस्वरूपी राहायचं आहे ते सासरमध्ये. पतीनंही हे पत्नीला समजून घेतलं पाहिजे की ही मुलगी आपल्यासाठी सर्वस्व सोडून आलेली आहे, सगळ्यात आधी हिची काळजी घेणं आपलं काम आहे. पत्नीच्या अडचणी आईसमोर बोलू नका, आईच्या अडचणी पत्नीसमोर बोलू नका, पतीनं नवऱ्यानं आईला पत्नीसमोर काही बोलू नका, आणि आईनं पत्नीसमोर नवऱ्याला काही बोलू नका. म्हणजे जर तुम्हाला जर तुमच्या पत्नीविषयी तक्रारी असतील तर त्या आईसमोर बोलू नका, आईविषयी असतील तर पत्नीसमोर बोलू नका, असा काहीसा बॅलन्स तुम्ही साधा. तुमच्या पत्नीच्या आवडीनिवडी जपा. पत्नीनंही पतीच्या आवडीनिवडी या जपल्याच पाहिजेत. हळूहळू करत शिकून घेतलं पाहिजे. सगळंच काही कुणालाच माहिती नसतं, कारण अचानक 25 वर्ष 22 वर्ष एका घरात काढून अचानक दुसऱ्या घरात आपण आलेलो असतो, त्यामुळे सेट व्हायला थोडा वेळ हा जातोच. तुम्ही लक्षात घ्या की त्रास देणारे सासू सासरे हे आपोआपच नकोसे होतात, आणि कुटुंब न सांभाळणारी सूनही आपोआपच नकोशी होती, आणि मग नाती डिवोर्सपर्यंत येऊन पोचतात. आणि पती आपला पितोय, आपल्या पतीला व्यसन आहे, आपला पती बाहेर काहीतरी चुकीचं वागत आहे, तो व्यवस्थित व्यवहार करत नाही आहे, व्यवस्थित कमवत नाही आहे, या गोष्टीसुद्धा पत्नीला आपल्यापासून आपोआपच दूर करतात. त्यामुळं दोन्हीही रिलेशन दोन्हीकडून जपले गेले पाहिजेत. काही गोष्टी पतीच्या ऐकाव्यात, काही गोष्टी पत्नीच्या ऐकाव्यात, काही गोष्टी मोठ्यांच्या ऐकाव्यात, जेणेकरून कुटुंबाचा मेळ साधेल. सासूला तुम्ही स्वतःचं दुश्मन समजू नका, सासऱ्यांनाही स्वतःचं दुश्मन समजू नका. आपले आई वडील समजा, आई वडील बोलले तर आपण कंप्लेंट करायला पोलिसांमध्ये धावत जात नाही, तसंच सासू सासरे काही बोलले तर धावत कंप्लेंट करायला जाऊ नका. हां, मात्र तुम्हाला मारहाण होत असेल, अत्याचार होत असेल, तुमच्याशी चुकीची वागणूक होत असेल, तर नक्की तुम्ही अशी पण पायरी चढा जिथे तुमचे संरक्षण होईल. पण विनाकारण घरात वाद घालू नका, विनाकारण सासू सासऱ्यांनीही सुनेशी वाद घालू नका. दोघांनी एकमेकाला सांभाळून घ्या. असा छोटासा व्हिडिओ मी घेऊन आले होते. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय बाय.